पशुवैद्यकीय दवाखाना भोकरब्बा अंतर्गत केंद्र शासन व राज्य शासन यांच्या मान्यतेने पशुसंवर्धन विभागामार्फत नॅशनल लाइवस्टॉक मिशन अंतर्गत बालाजी मोस्कवाड यांना 1 कोटीचे प्रकरण युनियन बँक ऑफ इंडिया यांनी मंजूर केलेलं आहे. त्याप्रमाणे त्याचं कन्स्ट्रक्शनची सद्यस्थिती अशा पद्धतीनं आहे. अशा पद्धतीनं हा परिसर असून चरण्यासाठी त्यांना खाद्यासाठी हे केलेलं आहे अशा पद्धतीनं. तसेच त्यांचा निवारा व त्यांना इथून फिरण्यासाठी त्यांना हे दरोजा साईडनं जाळी मारून घेण्यात येणार आहे. आता अशा पद्धतीने हे असे 12 कंपार्टमेंट आहेत. इकडल्या साईडला 6 आणि या साईडला 6 असे एकूण 12 कंपार्टमेंट आहेत. तसेच त्यांना फिरण्यासाठी ही मोकळी जागा अशा पद्धतीनं उत्कृष्ट अशा पद्धतीचं बांधकाम झालेलं आहे. आणि शेडची फिनिशिंग, त्यांचा निवारा, सर्व काही व्यवस्थित आहे. लाईट गेल्यानंतर पाण्याची टंचाई होणे, त्यांना पिण्याची पाण्याची सोय व्हावी म्हणून जनरेटर पण आणलेलं आहे. अशा पद्धतीचं जनरेटर त्यांना फिरण्यासाठी ही मोकळी जागा, खाद्यासाठी या टाकीचे अर्धे अर्धे भाग करून या अशा केलेल्या ग्रिलवर ठेवण्यात येणार आहेत. हा आहे सेकंड रो. या रोमध्ये सुद्धा एकूण 6 कंपार्टमेंट, उजव्या बाजूला 6 कंपार्टमेंट, डाव्या बाजूला 6 कंपार्टमेंट, असे 12 कंपार्टमेंट आहेत. नंतर त्यांना फिरण्यासाठी अशी ही मोकळी जागा. या रोमध्ये 12 कंपार्टमेंट आणि या रोमध्ये 12 कंपार्टमेंट, असे एकूण 24 कंपार्टमेंट आहे. हे 1 कंपार्टमेंट, त्यानंतर इथे एक छोटीशी अशी रूम काढलेली आहे. नंतर हे 2 कंपार्टमेंट आहे. या ठिकाणी 12 कंपार्टमेंट आहेत. अशा पद्धतीनं एकूण 24 कंपार्टमेंट आहेत एकूण. मी लास्टच्या साईडला जातो.
तिकडून पण पूर्ण हे अशा पद्धतीने प्लास्टिकचं खाली खालच्या साईडला त्यांना चाऱ्याची व्यवस्था केलेली आहे. अशा पद्धतीने पूर्ण रो हे पहा अशा पद्धतीनं हे शेड दिसतंय. अशा पद्धतीने टाक्याचं कट करून साऱ्याची दावणत्यान करण्यात आलेली आहे. इकडल्या साईडला उजव्या बाजूला माझ्या त्यांना शेळ्यांना फिरण्यासाठी मोकळी जागा आहे. साईडला तार आणलेली आहे, तारचं पण कंपाऊंड होणार आहे. अशा पद्धतीनं तारेचं कंपाऊंड केलेलं आहे. अशा पद्धतीनं उत्कृष्ट असं पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक भोकरंबा अंतर्गत नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन अंतर्गत या योजनेचं प्राथमिक व्हिडिओ मी बनवत आहे. अशा पद्धतीनं कामकाज चालू आहे. चाऱ्याच्या व्यवस्थेसाठी अशा पद्धतीनं टाक्याचं